আপনার পাইছে স্কোপ অফ ম্যানেজমেন্ট। তো হোয়াট ইজ মাই স্কোপ অফ ম্যানেজমেন্ট? এভরি অর্গানাইজেশন অর এ কোম্পানি ফলোজ অ পার্টিকুলার হায়ারার্কি। দিস হেল্প টু কিপ কন্ট্রোল অন রিসোর্স সেট অ্যান্ড ইনশিওরস দ্য রিপোর্টিং স্ট্রাকচার ইন অর্গানাইজেশন। ওকে, দেয়ার আর ডিফারেন্ট টাইপস অফ হায়ারার্কি লেভেলস অর লেভেলস অফ ম্যানেজমেন্ট। সো ফার্স্ট লেভেল অফ ম্যানেজমেন্ট ইজ টপ লেভেল ম্যানেজমেন্ট। টপ লেভেল ম্যানেজমেন্ট top level management. Second one is middle level management. Middle level management. And third one is the lower level management. Lower level okay, there are three types of management. First one is the top level management, second one is the middle level management, and third one is the lower level management. Okay, what is my top level management? Which management is called top level management? Top level management comprises board of director, chief executive, or managing director. Okay, that means top level management consists of only MD, that is managing director, chief of management, CON, chief of management, after that managing director, and the last one is chief executive officer, that means CEO. Chief Executive Officer, CEO. Then what is the role of that CON, Chief of Management Director, or Managing Director, or Chief Executive Officer? What is the role of this person? You know MD. You know any MD? Yeah. You know any MD? MD माहिती का एखादा कोणी तुम्हाला नाव सांगतील का कोणत्या MD चे एखाद्या? Can you tell me one name of MD? और सीईओ कोणते कंपनीचा सीईओ एखादा किंवा एमडी माहिती आहे का तसं सांगा मला. एखादा एमडी सीईओ माहिती का कोणी? मुकेश अंबानी कोणत्या कंपनीचा एमडी आहे? मुकेश अंबानी कोणत्या कंपनीचा एमडी आहे? तो एमडी आहे, म्हणजे कुठे तो इन्क्लूड्स इन टॉप लेवल मॅनेजमेंट. कशामध्ये येतो? टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये येतो. कोणत्या कंपनीचा आहे? रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा तो काय एमडी येतो, राईट? कोण येतो? मुकेश अंबानी. रिलायन्स कंपनीचा हेड मुकेश अंबानी येतो, बरोबर? हे टॉप लेवल मॅनेजमेंट. देन व्हॉट इज द रोल ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट? व्हॉट इज द फंक्शन ऑफ रोल? व्हॉट इज द फंक्शन ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट? द मेन फंक्शन ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट इज सेट टू ऑब्जेक्टिव्ह. काय करणे? ऑब्जेक्टिव्ह सेट करणे, स्ट्रॅटेजिक प्लॅन सेट करणे, अँड डिझाईन board policies of the enterprise. काय करते? policies define करणे. काय काय objectives बघितले आपण? top level management चे objectives. objectives of top level management. first objective design strategy. Design strategic plans, sets objectives. First function of top level management is design strategic plans. Second is set objectives. Third one is set policies.
और पॉलिसी मेकिंग पॉलिसी मेकिंग दिस आर द फर्स्ट फंक्शन ऑफ टॉप लेवल मैनेजमेंट. द मोस्ट इंपॉर्टेंट फंक्शन इज डिसाइड स्ट्रेटेजिक प्लान एंड सेट पॉलिसीज. दीज आर द मोस्ट इंपॉर्टेंट फंक्शन ऑफ टॉप लेवल मैनेजमेंट. अनदर फंक्शन ऑफ टॉप लेवल मैनेजमेंट इज इट इश्यूज नेसेसरी इंस्ट्रक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ डिपार्टमेंट बजट प्रोसीजर्स एंड शेड्यूल्स. व्हाट इज द सेकंड फंक्शन? इश्यूज नेसेसरी इंस्ट्रक्शन फॉर necessary instruction for budget तुम्हाला ऐकलं की तरी बजेट काय असतं? बजेट मेसेज मध्ये सांगा मला नाव ऐकले की तुम्ही बजेट काय असतं? बजेट म्हणजे मेसेज मध्ये सांगा. पूजा, भावना, कदम, प्रियंका, आपण बजेट वर्ड कुठेतरी ऐकलेला असेल. तर आपण कुठे ऐकलंय बजेट वर्ड? काय असं सांगते का बजेट? राईट, इट इज रिलेटेड विथ द मनी. आपल्याला जे काही कंपनी बजेट म्हणजे काय होतं? कंपनीला लागणारा किंवा कंपनीसाठी इन्व्हेस्ट करणारा जो काही ओव्हरऑल मनी असेल, ओव्हरऑल पैसा असेल, त्यांना आपण सगळ्यांना काय म्हणतो? बजेट म्हणतो. तुमचं सॅलरी त्याच्यामध्ये येईल, प्रोडक्शन कॉस्ट येईल, त्यानंतर तुमचं एक्सपेन्सेस येतील, या सगळ्यांना लागणारा जो खर्च आहे, या सगळ्यांचा जो पैसा आहे, सगळा आपण कुठे घेत असतो? तर तो घेत असतो आपण बजेटमध्ये. राईट, कुठे घेत असतो आपण तो? बजेटमध्ये. मग याचं फंक्शन काय आहे? परत टॉप लेवल मॅनेजमेंटचं नेसेसरी इन्स्ट्रक्शन फॉर द बजेट. किती पैसे कशावरती खर्च करायचे, किती अमाऊंट एक्सपेन्सेस घ्यायचे, किती खर्च करायचा आहे, किती एक्सपेन्सेस घ्यायचे, कुणाला किती सॅलरी द्यायची, कुणाला किती इन्क्रीमेंट द्यायचं, जे काही असेल पैसे रिलेटेड सगळ्या गोष्टींच्या इन्स्ट्रक्शन देण्याचं काम करतो हे टॉप लेवल मॅनेजमेंट करतं. कोण करतं? टॉप लेवल मॅनेजमेंट करतं. नेक्स्ट, अजून फंक्शन काय आहे टॉप लेवल मॅनेजमेंटचं? अजून फंक्शन काय आहे टॉप लेवल मॅनेजमेंटचं? टॉप लेवल मॅनेजमेंटचं फंक्शन येत गाईड और डायरेक्ट द एम्प्लॉई. गाईड और डायरेक्ट द employee, that means you have to guide your employee, you have to direct your employee. tumcha je kai employees astil, tumcha je kai workers astil, te sagle workers ka guide karna, motivate karna, tyanna ek specific direction dena, te saglyacha he sagle tum kaam karta tar top level management karto. okay, he par kaam karache top level management se. then next kaita to appoint. नेक्स्ट फंक्शन काय येत? नेक्स्ट फंक्शन काय तर तो अपॉइंट एक्झिक्युटिव्ह और मिडल लेवल मॅनेजमेंट. काय करणे? त्यांच्या ज्या अंडरचा असेल टॉप लेवल मॅनेजमेंट पाहतो आपण, बरोबर? तर टॉप लेवल मॅनेजमेंटच्या अंडर काय तर मिडल लेवल मॅनेजमेंट येतं. तर मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये जे काही एक्झिक्युटिव्ह असतील, जे काही मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये कोणकोण जातात, आपल्याला नेक्स्ट टॉपिक मध्ये जायचंय. पण जे येतील ते सगळ्यांची अपॉइंटमेंट करतात, त्या सगळ्यांना अपॉइंट करतात. इट इज ऑल्सो फंक्शन ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट. आफ्टर दॅट द फंक्शन ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट इज इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स द शेअर होल्डर्स फॉर द परफॉर्मन्स ऑफ द एंटरप्राइजेस. ओके, म्हणजे तुमचे जे काही शेअर होल्डर्स असतील, रिलायन्स कंपनी फॉर एक्झाम्पल घेऊ आपण,
आर फॉर्म असेल तो रिलायन्स कंपनी असेल, त्या कंपनीचे शेअर होल्डर्स जे असतील, शेअर होल्डर्स असतील या सगळ्या शेअर होल्डर्सना रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे? टॉप लेवल मॅनेजमेंट असणार आहे. तुमचं प्रोडक्शन ग्रोथ झाला असेल, लॉस झाला असेल, किंवा तुमची कंपनी लिमिटेड मधून एमएनसी मध्ये कन्वर्ट झालेली असेल, प्रायव्हेट लिमिटेड मधून लिमिटेड मध्ये कन्वर्ट झाली असेल, जे काही तुमची ग्रोथ रेट आहे, जो काही तुमचा डाऊनफॉल आहे, फॉर दॅट ऑल, फॉर दॅट टॉप लेवल मॅनेजमेंट इज रिस्पॉन्सिबल पर्सन. ओके, टॉप लेवल मॅनेजमेंट त्याला काय असणार आहे? रिस्पॉन्सिबल पर्सन असणार आहे. त्यासाठी जे काही तुमच्या कंपनीमध्ये होईल, जे काही शेअर होल्डर्स ऍड होतील, शेअर होल्डर्स रिमूव्ह होतील, कंपनीचा ग्रोथ होईल, इन्कम वाढेल, प्रॉफिट वाढेल, लॉस होईल, जे काही होईल, त्या सगळ्यांसाठी रिस्पॉन्सिबल कोण असतं? हे टॉप लेवल मॅनेजमेंट असतं. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचे मिडल लेवल मॅनेजमेंट. सेकंड आहे हा म्हणजे मिडल लेवल मॅनेजमेंट. आता मिडल लेवल मॅनेजमेंट आपल्याला पाहायचं तर आपण काय पाहिजे, पूर्वी टॉप लेवल मॅनेजमेंट पाहिजे. टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण कोण येत होतं, विच पर्सन इज इन्क्लूड इन टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये? एमडी, सीईओ, सीओडी, त्यानंतर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सीईओ पण त्यामध्ये येत होता. हे सगळं कशामध्ये येत होतं? टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये येतो. आता मिडल लेवल मॅनेजमेंट म्हणजे काय येतं? मिडल लेवल मॅनेजमेंट इनकॉर्पोरेट्स ब्रांच मॅनेजर अँड डिपार्टमेंटल मॅनेजर. त्याच्यामध्ये ब्रांच मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर, प्लांट हेड. ओके, हे सगळं कशामध्ये येतं? मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये येतो. मिडल लेवल मॅनेजमेंट इनकॉर्पोरेट ब्रांच मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर. ओके, दे आर अकाउंटेबल फॉर द फंक्शनिंग ऑफ देअर डिपार्टमेंट. हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार, कशासाठी अकाउंटेबल असणार? त्यांच्या ब्रँच मध्ये किंवा एखादी ब्रँच आहे, फॉर एक्झाम्पल समजा काय असेल, केळगाव आहे, समजा केळगावची ऍक्सिस बँक आहे, केळगावची ऍक्सिस बँक. जे काही होतं, जे काही इन्कम असेल, आउटपुट असेल, किंवा तिथे जे काही ऍक्टिव्हिटीज होणार आहेत, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज साठी कोण रिस्पॉन्सिबल असेल? तर बीएम म्हणजे कोण ब्रँच मॅनेजर साठी काय असेल? रिस्पॉन्सिबल पर्सन असेल. किंवा नगरचा एलएनटी पाहिजेचा प्लॅन डी, नगर एलएनटी प्लॅन म्हणजे काय? नगरचा काय असणार आहे एलएनटी प्लॅन? फक्त नगर मध्ये एका भरपूर जागी, बरोबर आहे, त्यांचा जो नगरचा प्लॅन आहे, कुठला नगरचा प्लॅन आहे, त्याला याचे म्हणजे काय असेल? प्लॅन खेळ असेल. कोण असेल त्याला? एक जर प्लॅन खेळ असेल, तो काय असणार आहे? त्याच्या डिपार्टमेंटला किंवा तिथं जे काही होणार आहे नगर मधल्या एन एल डी मध्ये, त्या सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्सिबल कोण असेल? तिथला प्लॅन खेळ असेल. ओके, ते मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण येतात? हे सेकंड लेवलचे जे लोक राहतात, सेकंड स्टेप मध्ये जे लोक राहतात, सगळे कशामध्ये येणार आहे? ब्रांच मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर किंवा प्लांट हेड्स, हे सगळे त्याच्यामध्ये येणार. ओके, दे डेडिकेट मोर टाइम टू ऑर्गनायझेशन अँड ऑर्गनायझेशनल फंक्शन. काय करावं लागलं त्यांना? भरपूर वेळ द्यायचा आहे त्यांच्यासाठी. त्यांचं ऑर्गनायझेशन असेल किंवा त्यांचं जे काही फंक्शन असेल, सगळ्यांसाठी त्यांनी काय करायचं? पूर्ण वेळ तिथे डिवोट करायचा, म्हणजे डिवोटेड असलेले पाहिजे ती व्यक्ती. ओके, आता त्यांचे फंक्शन्स पाहू आपण. मिडल लेवल मॅनेजमेंट एक्झिक्यूट द प्लॅन ऑफ द ऑर्गनायझेशन इन अकॉर्डन्स विथ द गोल अँड पॉलिसीज ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट. काय करणार हा? काय करणार? टॉप लेवल मॅनेजमेंटने ज्या पॉलिसीज ठेवलेल्या आहेत, टॉप लेवल मॅनेजमेंटच्या ज्या काही पॉलिसीज आहेत, त्या सगळ्या पॉलिसीज अप्लाय करणे. कुठे अप्लाय करणे? अप्लाय कर टॉप लेवल मॅनेजमेंट पॉलिसीज अँड कुठे अप्लाय करते? त्या जशा तशा ज्या पॉलिसीज आहेत, त्या तिथल्या प्लॅन्सला त्याने काय करणे? अप्लाय करणे. हे झालं
फर्स्ट फंक्शन. नेक्स्ट का है मैनेजर मेक्स प्लान फॉर देयर डिपार्टमेंट और सेक्शन ऑफ ऑर्गेनाइजेशन. आता काय करणार आहे, इतका जो मॅनेजर आहे त्याच्या अंडर जे ब्रँच आहे त्याच्या अंडर जे डिपार्टमेंट आहे तो त्याचा आपण एक प्लॅन तयार करतो. ओके, काय करते म्हणजे ते मेक प्लॅन फॉर डिपार्टमेंट और डिपार्टमेंट और ऑर्गेनाइजेशन. मेक प्लॅन फॉर डिपार्टमेंट और ऑर्गनायझेशन म्हणजे डिपार्टमेंट साठी किंवा ऑर्गनायझेशन साठी प्लॅन तयार करणे. तिथले तिथे अंडर जे काही डिपार्टमेंट आहे त्या अंडर जे काही हे आहे त्या सगळ्यांसाठी प्लॅन तयार करणे, एकूणच काम आहे या मिडल लेवल मॅनेजमेंटचं काम आहे. नेक्स्ट काय तर नेक्स्ट काय तर याने काय करते इन्वॉल्व इन एम्प्लॉय और वर्कर्स ट्रेनिंग. काय करायचं वर्कर्स किंवा जे एम्प्लॉईज असतील त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेशन्स ऑर्गनाइज करणे आणि ते ट्रेनिंग सेशन स्वतः अटेंड पण करणे. ओके, हे पण फंक्शन कोणाचं आहे, मिडल लेवल मॅनेजमेंटचे. त्यानंतर याने काय महत्वाचं अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे मिडल लेवल मॅनेजमेंटचं, काय फंक्शन याचं, की हा एक मिडिएटर आहे. कोणामधला मिडिएटर बिटवीन द टॉप लेवल मॅनेजमेंट अँड लोअर लेवल मॅनेजमेंट. हा कोण आहे, मिडिएटर आहे, मिडिएटर बिटवीन कोणामधला टॉप लेवल मॅनेजमेंट अँड लोअर लेवल मॅनेजमेंट. एलएलएम आणि टीएलएम या दोघांमधला तो काय मिडिएटर आहे. म्हणजे टॉपचे काय म्हणतात हे कधी मिडलला लोअरला सांगणे हे पण काम कोणाचं या मिडल लेवल मॅनेजमेंटचं. मिडल लेवल मॅनेजमेंट जर व्यवस्थित नसेल कोणत्या कंपनीची तर ती कंपनी कधीही पुढे जात नाही. मिडल लेवल मॅनेजमेंट कसे पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे त्याच्यामुळे. ओके, टॉपचे लोक काय सांगतात हे एक्झॅक्टली दिसेल तसं वर्कर्स आलं पाहिजे, वर्कर्स काय सांगतो हे एक्झॅक्ट दिसेल तसं टॉप पर्यंत गेलं पाहिजे. वर्कर्सला काहीतरी वेगळं सांगणे आणि टॉपला काहीतरी वेगळं सांगणे हे जर असं एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये मिडल लेवल मॅनेजमेंट जर करत असेल तर काय होतं ते ऑर्गनायझेशन काय होत असते, कोलॅप्स होत असते काही दिवसांमध्ये. ठीक आहे, ते झाले या मिडल लेवल मॅनेजमेंटचे फंक्शन झाले. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहिजे लोअर लेवल मॅनेजमेंट. Lower level management. So what is meant by lower level management? Lower level management is referred as a supervisor, operative level of management. काय काय याच्यामध्ये येतं, सुपरवायझर येतात जनरली. सेक्शन हेड येतात. ऑपरेटर येतात. त्याच्यामध्ये ते सगळं लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये येतं. ओके, सुपरवायझर, सेक्शन हेड, ऑपरेटर हे सगळे एकसमोर येणार लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये येणार. इट कन्सिस्ट ऑफ सुपरवायझर, फोरमन, सेक्शन ऑफिसर, सुपरिटेंडेंट एक्सेट्रा. जेवढं काय असेल हे सगळं कशामध्ये येतं, या लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये येतं. पीपल वर्किंग इन लोअर लेवल मॅनेजमेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर डायरेक्शन अँड कंट्रोलिंग फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. काय असतात लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये जे काही लोक असतात दे आर रिस्पॉन्सिबल फॉर त्यासाठी डायरेक्ट आणि कंट्रोलिंग मॅनेजमेंट काय असेल, डायरेक्ट करणं, कंट्रोल करणं लोकांवरती. कारण ही जी लोअर लेवल मॅनेजमेंट असते ती डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असते. कोणाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असते, ती वर्कर्सच्या. ओके, वर्कर्सच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये कोण असतात, हे लोअर लेवल मॅनेजमेंट असतात. बिकॉज ऑफ दॅट, ओके, बिकॉज ऑफ दॅट त्यामुळेच काय होतं,
लोअर लेवल मैनेजमेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर डायरेक्टिंग एंड कंट्रोलिंग फंक्शन ऑफ मैनेजर. देयर मेजर एक्टिविटीज इंक्लूड असाइनिंग ऑफ जॉब एंड टास्क टू वेरियस वर्कर्स. आइकन पर देख वेगवेगळ्या वर्कर्सना टास्क असाइन करतात. टास्क असाइन करणे, वर्कर्स डिप्लॉय करणे. ओके, हे दोन पण फंक्शन्स आहेत लोअर लेवल मॅनेजमेंटचे. काय काय टास्क असाइन करणे, कोणी काय काम करायचे, वर्करने काय काम करायचे, कोणत्या कोणाला काय येते त्याप्रमाणे त्या लोकांना तिथे असाइन करणे, एकूणच काम आहे या लोअर लेवल मॅनेजमेंटचा. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही फंक्शन्स आहेत, ते आता फंक्शन्स आपण बोलतो. काय काय फंक्शन्स आहेत त्यांचे, त्याच्याचे लोअर लेवल मॅनेजमेंटचं मेन, द मेन फंक्शन ऑर मेन रोल ऑफ लोअर लेवल मॅनेजमेंट इज टू गाईड अँड इन्स्ट्रक्ट वर्कर फॉर डे टू डे ऍक्टिव्हिटी. काय करणे, गाईड ऑर इन्स्ट्रक्ट वर्कर फॉर डे बाय डे ऍक्टिव्हिटी. रोज काय काम करायचे, आपल्याला रोज काय काम करायचे हे सगळ्या गोष्टी सगळ्यांविषयी त्यांना डायरेक्ट करणं, इन्स्ट्रक्शन देणं, हे काम कोणाचे, लोअर लेवल मॅनेजमेंटचे. रोजच्या रोज त्यांना काम समजून सांगणे आणि रोजच्या रोज त्यांच्याकडनं काम करून घेणे, हे काम कोणाचे, लोअर लेवल मॅनेजमेंटचे. नेक्स्ट काय, तर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्वालिटी एज वेल एज क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन. तुम्हाला सांगितलं डायरेक्टली कोण लोअर लेवल मॅनेजमेंट काय असतं, वर्करच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं. वर्कर्स काय करणार आहेत, कोणत्याही प्रोडक्शन मध्ये क्वालिटी पण देणार आणि क्वांटिटी पण देणार, राईट. म्हणून हे डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असतात. ओके, बिकॉज ऑफ दॅट दे आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर क्वालिटी ऑर quality and quantity of production. जे सुपरवायझर असतात त्यांचं काम काय आहे, कोणाकडनं काम करून घेणं, जे काही वर्कर्स असतील त्या वर्कर्स कडनं सगळ्यांकडनं काम करून घेणं, हे काम कोणाचं आहे, सुपरवायझरचे, राईट. मग सुपरवायझर काय असणार आहे, हा डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असणार आहे. कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे हा सुपरवायझर, जे काही वर्कर्सच प्रोडक्शन होणार आहे, जे काही प्रोडक्शन होईल त्या प्रोडक्शनची क्वालिटी एज वेल एज क्वांटिटी फॉर बोथ अप लेवल लोअर लेवल मॅनेजमेंट इज डायरेक्टली रिस्पॉन्सिबल. काय असणार आहे, लोअर लेवल मॅनेजमेंट हे डायरेक्टली त्याला रिस्पॉन्सिबल असणार आहे. नेक्स्ट काय, तर परत काय, तर आता लोअर लेवल मॅनेजमेंट इज ऑल्सो मीडिएटर. आता कोणामधला मीडिएटर असणार आहे, हा पहिले आपण पाहिलं टॉप लेवल मॅनेजमेंट हा मीडिएटर होता. कोणामधला मीडिएटर होता, टॉप लेवल, सॉरी मिडल लेवल, हा टॉप लेवल आणि लोअर लेवल दोघांमधला मीडिएटर होता, राईट. तर हा जो आहे आता कोणता, लोअर लेवल मॅनेजमेंट, लोअर लेवल मॅनेजमेंट इज मीडिएटर बिटवीन वर्कर्स अँड मिडल लेवल मॅनेजमेंट. वॉट इट, कोणामधला मीडिएटर येतो, आता वर्कर्स असतील किंवा फोरमन्स असतील किंवा मग ऑपरेटर्स असतील, हे सगळे जे असतात ते सगळ्यांबद्दल मीडिएटर कोण असणार, हा लोअर लेवल मॅनेजमेंट असणार, ठीक आहे. नेक्स्ट काय, तर दे आर इन्शुअर डिसिप्लिन अँड हेल्प टू सॉल्व द ग्रेव्हियन्स ऑफ द वर्कर्स टू इन्शुअर द इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. दे मोटिवेटेड, दे मोटिवेट द वर्कर्स. काय काय करणे, ते गाईड पण करणार आहेत, डायरेक्ट करणार आहेत, मोटिवेट करणार आहेत. कोणाला वर्क कोणाला करणार आहेत, तर वर्कर्स. ओके, वर्कर्सला हे डायरेक्ट करणार आहे, मोटिवेट करणार आहेत. कशासाठी, कशासाठी मोटिवेट करायचे, कशासाठी डायरेक्ट करायचे, फॉर द इफेक्टिव्ह, फॉर इफेक्टिव्ह फॉर इफेक्टिव्हनेस इन प्रोडक्शन. कशामध्ये पाहिजे आपल्याला इफेक्टिव्हनेस,
प्रोडक्शन मध्ये इफेक्टिवनेस पाहिजे. त्यासाठी आपण त्यासाठी अनुभव लेवल मॅनेजमेंट काय करणार, डायरेक्ट करणार, गाईड करणार, मोटिवेट करणार. ओके नेक्स्ट नेक्स्ट काय तर प्रोव्हाइड, नेक्स्ट काय तर प्रोव्हाइड ट्रेनिंग टू द वर्कर. परत ते दोन लेवलचं फंक्शन काय येतं, प्रोव्हाइड ट्रेनिंग, काय प्रोव्हाइड करायची यांनी, ट्रेनिंग टू द वर्कर, काय प्रोव्हाइड करायची यांनी, ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करायची. जिथे वर्कर्स असतील त्या वर्कर्सना ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं हे सुद्धा काम कोणाचं आहे, या लोअर लेवल मॅनेजमेंटचे. त्यानंतर नेक्स्ट काय तर अरेंजमेंट ऑफ रिक्वायर्ड मटेरियल मशीन्स टूल एक्सेट्रा. याने परत काय करायचे, अरेंज करायचे. काय अरेंज करायचे, मटेरियल मॅन मशीन. ओके जे ट्रिपल लेवल म्हणतो आपण त्याला, मॅन मशीन मटेरियल हे सगळं अरेंज करायचं, अनुभवायचं. परत काम आहे हे लोअर लेवल मॅनेजमेंटचं काम, कोणाच काम नाही, लोअर लेवल मॅनेजमेंटचं. मॅन मशीन मशीनरी, मॅन मशीन मटेरियल जे काही असेल ते सगळं अरेंज करायचं काम कोणाचं येते, या लोअर लेवल मॅनेजमेंटचं असतं. त्यानंतर हा काय करणार आहे, इट इन्शुअर द डिसिप्लिन इन द वर्कर्स. वर्कर्स मध्ये शिस्त लावण्याचं काम पण कोण करणार आहे, हा कोण करणार आहे, हा लोअर लेवल मॅनेजमेंटचाच पर्सन करणार आहे. शिस्त लावणे, मोटिवेट करणे, प्रोडक्शन वाढवणे, क्वालिटीवर प्रोडक्शन करणे, त्यानंतर हे ट्रेनिंग देणे, हे सगळं काम कोणाचे, लोअर लेवल मॅनेजमेंटचे. ठीक आहे, तिन्ही कळाले, टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि लोअर लेवल मॅनेजमेंट. देर आर थ्री टाइप्स ऑफ मॅनेजमेंट. फर्स्ट इज टॉप लेवल, सेकंड इज मिडल अँड थर्ड वन इज लोअर लेवल मॅनेजमेंट. टॉप लेवल मॅनेजमेंट इन्क्लूड्स कोणकोण येतं टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये, सीईओ, एमडी, सीओडी, राईट. सेकंड मिडल लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण येतं, ब्रँच मॅनेजर, सेक्शन मॅनेजर आणि सॉरी ब्रँच मॅनेजर, ब्रँच हेड, त्यानंतर प्लांट हेड, हे सगळे कशामध्ये येणार, डिपार्टमेंट हेड, हे सगळे कशामध्ये येणार, टॉप लेवल असते मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये येणार. अँड लास्ट वन लोअर लेवल मॅनेजमेंट. लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण येणार आहे, तर जे काही सुपरवायझर्स असतील, फोरमन्स असतील, ऑपरेटर्स असतील, हे सगळे कशामध्ये येणार आहे, लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये येणार. इथपर्यंत कळालं, भावना, प्रियंका, पूजा, स्नेहा, ओके काही डाऊट, भावना, एनी डाऊट, बघा तुमचा सिलेबस हा 2019 पॅटर्न आहे, लक्षात राहू द्या, तुमचा सिलेबस हा 2019 पॅटर्न आलेला आहे. थर्ड इयरलाच वेगळा सिलेबस आलेला आहे या वर्षीपासून, त्या सिलेबसमध्ये येणार आहे तुम्ही. 2019 पॅटर्न आहे तुमचा, त्यामुळे जे जुने बुक्स आहेत त्या जुन्या बुक्समध्ये आणि तुमच्या सिलेबसमध्ये 20-30% डिफरन्स आहे. त्यामुळे जुन्या नोट्स वापरताना, जुने बुक्स वापरताना सिलेबस जवळ ठेवा, विदाउट सिलेबस स्टडी करू नका. त्यामुळे सगळ्यांनी सिलेबस जवळ ठेवा, त्यातला सिलेबस बघा आणि तुमच्याकडे जे बुक अवेलेबल असतील ते बुक्स बघा, त्यानंतर काय करा, स्टडी करायला स्टार्ट करा. ओके, राहिलेलं आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघू.